नमस्कार, मी मेघना प्रसादे। निरोगी मन निरोगी आयुष्य भाग 7। कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेत योग्य पर्याय निवडा असे प्रश्न विचारले जातात। बरोबर उत्तर हे 4 पर्यायातून निवडायचे असते। खूप जणांना कोणताही एक अचूक पर्याय निवडणे कठीण जाते। खरं म्हणजे 26 उत्तर लिहिण्यापेक्षा एक अचूक पर्याय निवडणे नक्कीच सोपं आहे। तुम्हाला आठवत असेल, KBC मध्ये पण प्रख्यात अभिनेते अमिताभजी हे एका स्पर्धकाला 4 पर्यायांपैकी एक अचूक पर्याय निवडायला सांगत त्या खूप वेळा स्पर्धकाला अचूक पर्याय निवडणे कठीण होऊन जायचे व त्याला दुसऱ्याची मदत लागायची। तसेच आपल्या दैनंदिन आयुष्यामध्येही आपल्याला खूप वेळा योग्य निर्णय घेणे कठीण होते। जेव्हा आपल्या समोर एकापेक्षा अधिक पर्याय उपलब्ध असतात तेव्हा आपल्या मनाची चलबिचलता होते। काही जण सहजपणे पर्याय निवडून मोकळे होतात, पण काही जणांना हे शक्य होत नाही। अशी लोक मुळातच शांत असतात व स्वतःची कठीण परिस्थिती एकटेच हाताळत असतात। त्यांना निर्णय घेता येतही नसतो व दुसऱ्यांशी त्याबाबतीत ते मोकळेपणाने बोलूही शकत नाही। पुष्कळ वेळा ते द्विधा मनस्थितीमध्ये असतात। निर्णय क्षमता नसल्यामुळे ते आपली कामं लांबणीवर टाकतात। अशी लोक नेहमी उदासीन असतात। आपण जे काम करू ते योग्य पद्धतीने करू ह्याचा विश्वास त्यांना नसतो। काही जण खूप वेळा स्वतःवर विश्वास नसल्याने सतत दुसऱ्याचे मत घेण्याचा प्रयत्न करतात, पण त्यामुळे अशा लोकांची दिशाभूल होण्याची शक्यता निर्माण होते। योग्य समुपदेशनाने अर्थात काउन्सिलिंगने व योग्य बाप फ्लावर रेमेडीच्या सहाय्याने लोकांमध्ये निर्णय क्षमता वाढायला व स्वतःमधील आत्मविश्वास वाढून आपल्या कामामध्ये स्वतंत्रपणे भाग घ्यायला त्यांना मदत होऊ शकते। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।